बेडकी हाळे ते शेतकरी मेळावा योग्य नियमामुळे ऊस उत्पादन वाढ योग्य नियमामुळे ऊस उत्पादनात वाढ कृषी तज्ज्ञ अरुण देशमुख आपल्या परिसरात ऊस पीक म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून समस्त शेतकऱ्यांचे जीवन ऊस पिकावरच अवलंबून आहे ऊस जरी जिवाळ्याचा प्रश्न असला तरीही अजूनही आपण अपेक्षित ऊस उतारा घेऊ शकत नाही आपल्याकडे केवळ ज्ञान असून चालत नाही तर ऊस पिकाबाबत व्यवस्थित नियोजन असणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना कृषी तज्ज्ञ अरुण देशमुख म्हणाले बेडकी हाळे ते बुधवार तारीख 23 रोजी श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते ऊस पिकाकरिता सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी प्रदीप पाटील हे होते दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह संचालक अरुण देसाई पासगोडा पाटील कृषी पंडित सुरेश देसाई बाळासाहेब पाटील आप्पासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन गणपतराव पाटील प्रदीप पाटील अरुण देशमुख इंद्रजित पाटील अरुण देसाई सुरेश देसाई आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत संचालक इंद्रजित पाटील यांनी केले तर माती परीक्षण प्रमुख AS पाटील यांनी प्रास्ताविकात ऊस पीक मार्गदर्शन व नियोजनासंबंधी सांगितले या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना क्षारपट जमीनबाबत विशेष पेटंट मिळाल्याबद्दल व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बेडकी हा चांद शिरदवाड भोजेतील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी देशमुख बोलताना पुढे म्हणाले दत्त कारखान्याचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनात खाली शेतकऱ्यांच्या ऊस पिकासाठी व जमीन विकासाबरोबर ऊस पिकात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत याप्रसंगी राजू पाटील कुटनवर बाहुबली पाटील व प्रमोद कुलकर्णी यांनी ऊस पिकाबाबत प्रश्न विचारले सुरेश देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले अपेक्षित ऊस उत्पादनासाठी योग्य ऊस बेने निवड जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे माती परीक्षानुसार खतांचे नियोजन करणे जमिनीच्या गरजेनुसार पाणी देणे व गरजेनुसार औषध फवारणी तसेच ठिब पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे व सुप्रकिन पद्धतीने रोप करून लावून करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन केल्यास अपेक्षित ऊस उतारा सध्या होईल आणि हे तुम्ही जमिनीमध्ये सुपर केंद्र नर्सरीसाठी सुपर केंद्र नर्सरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुणी केलेलं आहे तरी सुपर नर्सरी तर सगळ्यांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर काढी लावला तर ही मुलं सुटूसपर्यंत हा डोळा फुटतोय आणि डोळा फुटल्यानंतर अन्न फुटलं पाहिजे तर ह्या काठी जगळत असते आणि तुम्ही लांब जर काठी ठेवला तर ह्यांना अन्न चांगलं मिळतोय आणि हा डोळा चांगला नसल्याची फुटतोय आणि हो पंचेचाळीस डोळे झाले 45 डोळे तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सुपर
नर्सरीसाठी रोप तयार करण्यासाठी काही तयार करून घ्या आणि सुपर के नर्सरी तुम्ही तयार करा. 21व्या दिवशी किंवा 25व्या दिवशी तुम्हाला रोप लावता येत आहे आणि एका सरीमध्ये 1.5 फूट अंतरावरती हे 45 रोप तुम्ही लावा. 10 महिन्यानंतर एका रोपापासून 10 रोप तयार होतात. लक्षात येते मी काय सांगतो ते 10 रुपये का 10 रोप तयार होतात म्हणजे 450 फूट झाले. 10 महिन्यानंतर 450 फूट झाले. 450 गुणिले 15 7740 जोडे. लक्षात घ्या 7740 जोडे म्हणजे तेवढी रोप झाली. एवढी तुम्ही रोप केला तर पुढच्या वर्षी एक लागत होती. तुमच्या लक्षात येते मी काय सांगितलं तुम्हाला लक्षात नाही तरी परत विचारा. पण ही साधी सोपी गोष्ट तुम्ही करायला पाहिजे आणि स्वतःच ही बियाणा म्हणा करायला पाहिजे. समजा उद्या तुम्ही मला रोप करायचं नाही आणि आम्ही लागत करायचे असं जर म्हटला तर 3 उसाच्या 6 उस घ्या या कार्यक्रमाप्रसंगी बेटक्या शमनेवाडी चांद शिरदवाड भोज कारदगा सदलगा नेज गळदगा व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी सूत्रसंचालन केले तर AK चौगुले यांनी आभार मानले.